नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. इकबाल कासकर यांना एनसीबीने ताब्यात घेतले. कासकरचा कोरोनाचा अहवाल नकारात्मक. कासकर याला एनसीबी भिवंडी कोर्टात नेण्यात आले आहे. तेथून त्याला मुंबई एनसीबी कार्यालयात नेले जाईल. संपूर्ण बाब अशी आहे, 19 सप्टेंबर 2017 रोजी दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर याला ठाणे विरोधी हप्ता पथकाकडून त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंद असलेली एनसीबी ठाणे कारागृहात पोहोचण्यासाठी 19 सप्टेंबर 2017 रोजी दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकर याला ठाणे विरोधी हप्ता पथकाकडून त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. ठाणे कारागृहात पोहोचल्यानंतर कायदेशीर कागदपत्रे नसल्यामुळे एनसीबीला रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. शेवटी एनसीबीला तुरुंगात असलेल्या कासकरला ताब्यात घ्यायचे आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इकबाल कासकर याला ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यानं ताब्यात घेतलेला आहे. इकबाल कासकर याला ठाणे कारागृहात 3 वर्षापासून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन आणि फरार दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ या ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आज कासकरला ताब्यात घेतलं. इकबाल हा ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात 3 वर्षापासून होता. तुरुंगात बसून ड्रग्ज रॅकेट इकबाल कासकर यांचा व्यवसाय चालवत असलेली एनसीबी याची देखील चौकशी करू शकते. एजन्सी आणि पोलिसांच्या निशाण्यावर असलेला कासकर देखील ड्रग्ज तस्करीमध्ये दिसला होता आणि त्याला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं होतं. कासकरची वैद्यकीय तपासणी करून तुरुंगातून थेट ठाण्यातील शिवाजी रुग्णालयात जाण्यासाठी जेथे कासकरची कोविडची चाचणी घेण्यात आली, अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर कोविडचा अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर कासकर भिवंडी कोर्टासाठी रवाना झाला.